नमस्कार मी गंगाधर कदम किनोट किनवट न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहत आहात किनवट परिसरातील बातमी पिता पुत्राचा वाद सोडण्यास गेलेल्या तरुणाचा केला खून किनवट येथील पिता पुत्राचा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणालाच सूर्याने भोसकून गंभीर जखमी केल्याने या तरुणाचा मृत्यू झाला ही घटना रामनगर नालागडा भागात सहा ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता घडली शहरा किनवट शहरातील रामनगर नालागडा भागातील तोडसाम कुटुंबातील दिलीप तोडसाम व त्यांचा मुलगा तिरुपती तोडसाम या पिता पुत्रामध्ये सहा ऑगस्ट रोजी दुपारी बारा पंचेचाळीसच्या चा सुमारास भांडण सुरू होते आणि भांडण सुरू असताना शेजारी राहणारा भारत रामकिशन डोयफडे हा विवाहित तरुण त्यांचे भांडण स सोडवण्यासाठी व समजावून सांगण्यासाठी गेले असता तू आमच्या घरच्या भांडणात कशाला पडतोस म्हणून तिरुपती तोडसाम या तरुणाने रागाच्या भरात भांडण सोडवण्यास सोडवण्यासाठी भांडण सोडण्यासाठी गेलेल्या आलेल्या भारत डोईफडे या तरुणाला स्वतःजळील स्वतःजवळील सूर्याने नाकावर वार केल्याने गंभीर दुखापत झाल्याने त्यास तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरीने त्यास डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या प्रकरणी मयत भारत डोईफडे यांची पत्नी शुभागिनी भारत डोईफडे याने दिलेल्या फर्यादीवरून किनोट पोलिसात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती मयत भारत यास तीन मुली असल्याचे समजते आणि सदरील आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या घटनेच्या शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे